नमस्कार विद्यार्थी मित्रों, माझा यूट्यूबचं नाव आहे जितेन धोबी आणि मी आज तुम्हाला पोलीस भरती मधील काही क्वेश्चन्स येतात त्याबद्दल आपण भाग नंबर 4 हा घेणार आहोत. मागे जे भाग झालेले आहेत आता पुढचा भाग आहे विद्यार्थी मित्रो. आता त्याच्यातले मी तुम्हाला सांगितलं होतं की मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण सॉल्व करू आणि एज वेल एज होमवर्कला पण देऊ. अशा प्रकारे आज पण तसंच करणार, काही क्वेश्चन मी सॉल्व करणार आणि त्यानंतर आफ्टर ऑल उद्याचा जो नेक्स्ट डे राहील त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स हे होमवर्कसाठी राहतील. त्यामुळे विद्यार्थी मित्रो, आजचा जो पहिला एक्झाम्पल आहे तो आता मी घेईल आणि जो काही आपला प्रॉब्लेम्स आहेत ते कंटिन्यू स्टार्ट राहतील. मग आता चला तर विद्यार्थी मित्रो, आजचा जो पहिला क्वेश्चन पेपर आहे किंवा क्वेश्चन आहे तो आता मी सॉल्व करणार. आता पहा, पहिला जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 1, रूट ऑफ 1.6 ऑन एक्स इक्वल्स टू 0.1 एक्स बरोबर काय, एक्स बरोबर काय. तर ऑप्शनमध्ये दिले 15, 2 नंबरचा 16, नंबरचा 20 आणि 4 नंबरचा 18. विद्यार्थी मित्रो, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. मी तुम्हाला मागे बी सांगितलं होतं प्रॅक्टिस जी जेवढी जास्त करणार तेवढं तुम्हाला त्या गोष्टीचा बेनिफिट राहील. हा विद्यार्थी मित्रो, आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आता हे जी टर्म आहे हे पहा, आता काय करायचं घेऊन घ्यायचं 1.6 अपॉन एक्स इक्वल्स टू 0.1 बरोबर. याला स्क्वेअरिंग येत नाही येतो का, डायरेक्टली असं लिहून शकतो आपण इक्वल टू 0.1 बरोबर की नाही. असं लिहू शकतो आपण 16 × 10⁻¹ अपॉन एक्स इक्वल्स टू 1 × 10⁻¹ बरोबर. विद्यार्थी मित्रो, 16 × 10⁻¹ अपॉन 1 × 10⁻¹ इज इक्वल टू एक्स बरोबर की नाही. मग आता हा 10⁻¹ कॅन्सल होईल म्हणजे एक्स इक्वल्स टू 16. हे पहा विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतो. अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स खूप सारे एक्झाम्पल असतील विद्यार्थी मित्रो. आता पुढचा जो एक्झाम्पल आहे तो पाहता विद्यार्थी मित्रो, दुसरा एक्झाम्पल दिला आहे. एक मनुष्य दर तासाला शंभर रुपये मिळवतो. परंतु त्यासाठी दर साला त्याला 5 रुपये करावे लागतात. तर 5 तासात त्याच्याजवळ किती रुपये असतील, तर ते 5 तासात त्याजवळ 3 रुपये चारशे पन्नास, दुसरं 500, तिसरं 475, चौथा 495. अशा प्रकारे एक्झाम्पल्स आहे विद्यार्थी मित्र, 500, 450, 475 आणि
जन्म अशा प्रकारे एक्झाम्पल दिलं आहे. हा विद्यार्थी मित्र कसं सॉल्व करणार? एक मनुष्य दर तासाला 100 रुपये मिळवतो, बरोबर की नाही? जे प्रत्येक तासाला तो किती रुपये मिळतोय? पर अवर 100 रुपीज. प्रत्येक तासाला तो 5 रुपये खर्च करतोय. प्रत्येक तासाला खर्च म्हणजे त्याच्याजवळ किती रुपये आले? त्याच्याजवळ तासात तो किती कमी होईल? 95. काय की नाही? म्हणजे 100 रुपये तो जर कमवतोय त्याच्यामधून तो 5 रुपये खर्च करतोय विद्यार्थी मित्र, तर त्याच्याजवळ किती पैसे उरतील? त्याच्याजवळ जे उरतील ते किती उरतील? 95 रुपये. तर 5 तासात, मग 5 तासात किती होतील? 5 तासात 5 × 95 बरोबर, म्हणजे 945 आणि 450 आणि 25 475 विद्यार्थी मित्र, एवढे रुपये त्याच्याजवळ उरतील. अशा प्रकारे हे एक्झाम्पल एकदम इझी आणि कसं सॉल्व करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्र. पुढचा जो क्वेश्चन आहे, पुढचा क्वेश्चन कसा आहे पहा विद्यार्थी मित्र. पुढचा क्वेश्चन क्वेश्चन 53 बरोबर 925 तर 72 बरोबर. ऑप्शन पहा विद्यार्थी मित्र, 549, दुसरं 669, 669 तिसरं विद्यार्थी मित्र 449, चौथं विद्यार्थी मित्र 4559. विद्यार्थी मित्र कशा प्रकारे सॉल्व केलेलं आहे मग? याच्यातनं हे जनरल ॲप्टिट्यूडचा क्वेश्चन आहे, बुद्धिमत्तेचा. हा विद्यार्थी मित्र मग कसं येईल आता? 53 बरोबर 925, 72 बरोबर काय येईल? आता 53 म्हणजे ते लॉजिक लावा ना तुम्ही, काय येईल? 53 बरोबर 925 म्हणजे कसा? हा जो 5 आहे, 5चा स्क्वेअर 25, 3चा वर्ग 9, 72 बरोबर काय येईल? मग 72 म्हणजे 7चा वर्ग, 7² 49 आणि 2² 4 म्हणजे काय येईल? 449. अशा प्रकारे याचं जे आन्सर येईल ते 3 येईल. मग आता पुढे जाऊ. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो काय येईल? आता 3 झाले, आता पहा 4 नंबरचा क्वेश्चन. चार नंबरचा क्वेश्चन कसा येईल? 39 76 111 बरोबर काय? पुढे काय? 39 76 111 पुढचं काय? ऑप्शन्स पुढचं काय? 114 दुसरा जो आहे, 144 तिसरा, 124 130 124 114 3. विद्यार्थी मित्र आता त्याच्यात ऑप्शन्स असे दिलेत, तर ते सॉल्व करायचं कसा पाहता? इथे पहा, यांच्यामध्ये जो गॅप येतो किती आहे? 76 मधून 39 गेला बरोबर, म्हणजे 16 मधून 9 गेला, 5 आणि 7 मधून 4 गेला असं येईल ना डायरेक्टली. 76 मधून 39 16 मधून 9 गेला 7, त्याला 4 7 मधून 4 गेले 3, याचा आन्सर काय येईल? 37. नंतर पुढचं काय येईल? 111 वजा 76, 11 मधून 6 गेला 5, 11 मधून परत हा चला 8 3 35 येईल ना, म्हणजे हे काय येईल? 111 मधून 76 गेला 35, परत इथे काय यायला पाहिजे विद्यार्थी मित्र? 33 की नाही? मग आता हा 39 76 इथे 111 म्हणजे 111 वजा 33 आणि म्हणजे इथे काय येईल? 144 बरोबर की नाही? 144 म्हणून 111 गेला 33, दॅट इज आन्सर इज 2 बरोबर की नाही? मग आता
पुढचा क्वेश्चन 75, सॉरी हा पाचवा क्वेश्चन येईल, नॉट 75। पाचवा क्वेश्चन, एका आयताची परिमिती, एका आयताची परिमिती। विद्यार्थी मित्र, मी ज्यावेळेस एक्झाम द्यायचो किंवा क्वालिफाईड झालो होतो त्याच्या पहिले मी खूप प्रॅक्टिस केली होती प्रत्येक एक्झामची, म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करायचो, प्रत्येक एक्झाम्पलमधून खूप सारे शिकून घ्यायचो, ट्रिक्स कुठे काय यूज केले जाते, कोणते कोणते प्रॉब्लेम सॉल्व केले जातात। आता पहा, परिमिती दिली, परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर आहे, लांबी किती आहे, लांबी 8 सेंटीमीटर, तर कर्ण कर्ण किती सेंटीमीटर येईल, ऑप्शन्स ऑप्शन्स दिलेत 10, 14, 14, तिसरं जो ऑप्शन आहे ऑप्शन 3 नंबर 48 आणि 20, 48 आणि ऑप्शन नंबर 14 जो आहे तो 20। पहा, आता एक आयताची परिमिती दिली आहे, आयताची परिमिती जी आहे ती दिली आहे। आता पहा आयताची परिमिती कशी येईल, आता आयत दिला आहे, हा आयत आहे पुरा, बरोबर, आयताची परिमिती म्हणजे ही पूर्ण परिमिती आहे, परिमिती, पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, पेरिमीटर ऑफ एरिया, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 टाइम्स एल प्लस बी, लेंथ आणि ब्रिथ। सपोज ही लेंथ कन्सिडर करा आणि ही ब्रिथ कन्सिडर करा, उलट पण केला तर चालेल, बरोबर की नाही। मग आता हे जे असतं ना, हे त्याला म्हणतात कर्ण, ए बी सी डी, जो ए सी आहे तो म्हणजे कर्ण आहे, आणि कर्णचा जो फॉर्म्युला असतो 100 ऑफ ही एक साइड स्क्वेअर आणि ही साइड स्क्वेअर, म्हणजे एल स्क्वेअर प्लस ब्रेड स्क्वेअर, बरोबर की नाही। मग एल स्क्वेअर आणि ब्रेड स्क्वेअर म्हणजे काय, लेंथ दिली परंतु तुम्हाला लांबी आणि रुंदी, रुंदी दिली नाही, तर ती रुंदी पहिले फाइंड आउट करायची आणि मग नंतर पुट आउट करायचं। पण आता पेरीमीटर दिला म्हणजे पी ची व्हॅल्यू किती दिली, 28, बरोबर, म्हणजे 28 बरोबर 2 टाइम्स एल, एल ची व्हॅल्यू 8 दिली, बी ची व्हॅल्यू आपल्याला माहीत नाही, मग आता 8 + b, बरोबर, आता हा डायरेक्टली असं 28/2 इज इक्वल टू 8 + b, म्हणजे 14 येईल, 14 = 8 + b, बी बरोबर किती येईल, 14 × 8 = 6, बी ची व्हॅल्यू किती आली, 6, बरोबर, म्हणजे जर बी ची व्हॅल्यू 6 आली तर ए सी ऑब्विसली कर्ण येईल ना, रूट ऑफ एल स्क्वेअर म्हणजे 8² + 6² म्हणजे 64 + 36, दॅट इज 100/100 म्हणजे काय येईल, 10, दॅट इज आन्सर। नंबरचा जो ऑप्शन आहे तो त्याचा राईट आन्सर आहे। आता पुढे जाऊ, मग पुढचा पुढचा जो आहे तो 6 नंबरचा क्वेश्चन आहे। सिक्स नंबरचा क्वेश्चन काय आहे, मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये, मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये दुपटीमध्ये 15 मिळवले, तर तिच्या आईचे वय मिळते, तर तिच्या आईचे वय मिळते, आईचे वय 61 वर्ष आहे, आईचे वय 61 वर्ष आहे, 61 वर्ष आहे, तर 61 वर्ष आहे,
मंगलचे वय किती येईल? तर मंगलचे वय किती येईल? आता ऑप्शन्स ऑप्शन्स काय आहेत? 21, 22, 23, 24. 21, 22, 23 हे चौथा. असे ऑप्शन्स दिले आहेत. मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये 15 मिळवले तर तिच्या आईचे वय मिळते. आईचे वय 61 वर्ष आहे तर मंगलचे वय किती येईल? विद्यार्थी मित्र प्रॅक्टिस कंटिन्युअस करत राहा, त्याच्यासोबत रिव्हिजन पण करायचे, म्हणजे मागचं जे झालेलं आहे त्याचं पण रिव्हिजन करायची, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा खूप खूप बेनिफिट होईल. आता मी सांगतो तुम्हाला काय, की आता एक्झाम्पल जेवढे सॉल्व करतो ना ते तर करत राहायचे, पण तुम्ही अजूनसुद्धा तुम्हीसुद्धा दुसरे एक्झाम्पलसुद्धा शोधत राहायचे की याचा टॉपिक कुठे सापडेल का, त्याचा टॉपिक कुठे सापडेल का, अशा प्रकारे. मग आता हे जे एक्झाम्पल हे कसं सॉल्व करायचं, मंगलचे वय, आता मंगलचे वय आपण सपोज एक्स म्हणून, मंगलचे वय एक्स कन्सिडर करू बरोबर, आणि तिच्या आईचे वय, आईचे वय वाय म्हणू बरोबर. मग आता कंडिशन जी असते अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, आता कंडिशन काय दिली, मंगलच्या वयाच्या दुपटीमध्ये 15 मिळवले, म्हणजे मंगलच्या वयाच्या म्हणजे काय, मंगलच्या वयाच्या मंगलच्या वय त्याच्यामध्ये दुप्पट केला, त्याच्यामध्ये 15 मिळवले तर आईचे वय मिळते, म्हणजे वाय भेटेल बरोबर. परंतु वायची व्हॅल्यू किती दिली, वाय इक्वल्स टू 61 बरोबर, म्हणजे काय येईल 2x + 15 = 61, म्हणजे 2x = 61 बरोबर की नाही, म्हणजे मग 61 - 15 म्हणजे किती, 11 मधून 5 गेला 6, 5 - 4 6 मधून 2 गेला 4, म्हणजे 2x = 46, 2x = 46, म्हणजे 2x = 46, तर एक्स व्हॅल्यू किती येईल 46/2 म्हणजे 23, एक्स व्हॅल्यू किती येईल 23, दॅट इज द आन्सर इज 3 ऑप्शन, म्हणजे जो आन्सर आहे तो काय येईल 23. अशा प्रकारे मग पुढचं 6 नंबरचं झाला, पुढे जाऊ आपण. पुढचं पाहता, पुढचा गणित जो आहे तो हे पहा, हे 6 झाले, अजून सातवं जे सातवं गणित पाहता, सातवं गणित 7/3 - 5 - 1/3 - 2 - 1 - 4 किती ऑप्शन्स मध्ये 1/3 नंबरचा जो आहे तो 4/3 नंबरचा जो आहे तो आहे 3/1/4 ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 काय 3/4 बरोबर. आता पहा अशा प्रकारे ऑप्शन्स पण दिले आहेत. मग आता हे पहिले सॉल्व करायचं, नंतर काय काय टर्म येतील. पहिले पाहता हेच काय, 7 - 3 = 21 आणि 1 = 22.